चला 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 गुड मॉर्निंग। पुढे सगळे इनामदार चला पटपट उठा। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। चला 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 बाहेर बाहेर पटकन पटकन पटकन। अगं नाही म्हणते झोपायचं नाही आता उठायचंय। चला 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 पटकन। दादा काय झालंय? दादा काय झालं काय? मी दचकून उठलो। व्हॉट इज रॉंग विथ यू? का सगळ्यांची झोपवड करतोय? काय तुम्ही सगळे असे झोपून काय राहिलाय? जरा बाहेर बघा वातावरण काय मस्त झालंय। इतका छान पाऊस पडतोय आणि तुम्ही झोपून राहिलाय। अरे पाऊस बाहेर पडतोय ना, मग तू आत आम्हाला का उठवतोयस? आणि पावसाचं काय रे, दरवर्षी पडतो ना? पण माझ्यासाठी या वर्षीचा पावसाळा खूप स्पेशल आहे मम्मी। कारण गेली 14 वर्ष मी जेलमध्ये होतो, त्यामुळे असा मोकळेपणाने पावसाळा अनुभवलाच नाहीये। गेल्या 14 वर्षात आज पहिल्यांदा मी बाहेर आहे, बाहेर राहून पाऊस अनुभवतोय। आणि त्यामुळेच मला आजच्या या पावसात भिजायचंय, तेही एकट्याने नाही तुम्हा सगळ्यांसोबत। नो 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 नाही नाही नो नो वगैरे चालणारच नाही मम्मा, मी कोणाचंही ऐकणार नाहीये। आज सगळ्यांनी माझ्या बरोबर भिजायचंय आणि चला असे बघत बसू नका। चला चला पटपट कार्तिक, चल 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 मम्मा चल, कोणाला चालणार नाही, चल आदित्य बाहेर चल। कार्तिक नको थांब, कार्तिक इनफ इनफ। हे बघ आता नको, आपण घरात आलोय ओके बस। आयशा अगं काय हे, बाहेर पावसात भिजायला गेली होतीस तू? अगं लहान आहेस का बाळ आता? अगं लहान नसले म्हणून काय झालं मला सांग, पावसात भिजायला वय लागतं का? अगं ऍक्च्युली कार्तिकला पावसात भिजायचं होतं म्हणून म्हटलं चला। मजा आली ना खूप? काय वेड्यासारखी वागतेस ग, थांबी टॉवेल आणते, हे डोकं पूस आधी, नाहीतर सर्दी होईल अशानं। कार्तिक साठी पण आण। मज्जा आली ना? अशी तू अशी पावसात का भिजलीस? सर्दी झाली तर तुला? हे तू बोलतोस? म्हणजे तू प्रेमात पडलायस ना? पावसात एकत्र भिजायची मजा तुला माहित नाही? खरं सांग आर्यन, गर्लफ्रेंड आहे ना तुझी? नाही मावशी, तिला तिला गर्लफ्रेंड म्हणावं एवढं नातं कधी पुढे गेलंच नाही आमचं। ऍक्च्युली ती आता माझ्यापासून खूप लांब गेली आहे। हे बघ, ती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तरी तू तिच्यावर प्रेम करतोस हे खरे हो। मग ती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल ना आर्यन, तरी तुझ्याकडे नक्की परत येईल। आय प्रॉमिस। आयशा आत ये बघू, आधी कपडे बदलून घे। आले ग, येते येते। आर्यन मी आता काय सांगितलं ते अजिबात विसरू नकोस। डोंट लूज हो। चल गाते। मावशी तू म्हणतेस ते अगदी खरंय, जर आपण एखाद्यावर प्रेम केलंय तर ते मिळवायलाच हवं, नाहीतर कसलं प्रेम?